नमस्कार सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज अठरा ऑगस्ट दोन हजार वीस सकाळचे सात झाले आतापर्यंतच्या ठळकगडामुळे मुसळधार पाऊस कायम असल्याने धरण क्षेत्रातील आवक कायम आहे भंडारदारा ओव्हरफ्लो झाल्यानंतर निळवंडे धरणाचा साठाही वेगाने वाढला सोमवारी सायंकाळी सात वाजता निळवंडेत ब्याऐंशी टक्के जलसाठा झाला होता धरणातून एक हजार नऊशे त्र्याण्णव क्युसेक वेगाने पाणी प्रवरा नदीपात्रात सोडण्यात येत आहे हा विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे आढळा धरणातील जलसाठाही ऐंशी टक्के झाला आहे हे धरण कोणत्याही क्षणी ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे मुळा धरणाचा सा जलसाठा त्र्याहत्तर टक्के झाला आहे धरणात आठशे अठ्ठावन्न दशलक्ष घनफूट नवे पाणी दाखल झाले पानलोटात पावसाचा जोर सुरू असल्याने मुळा नदीवरील दोनशे दोन दशलक्ष घनफूट क्षमतेचा बलठण तलाव ओसंडून वाहत आहे पाडोशी आणि सांगवी ही लहान धरणेही ओव्हरफ्लो झाली आहेत या पावसामुळे भंडारदरा आणि मुळा पाणलोट क्षेत्र सध्या जलयुक्त झाले आहे सोमवारी दारणा धरणाच्या पाणलोटातील इगतपुरी भोट्टी तसेच भावली भाम या धरणांच्या परिसरात मुसळधार पाऊस सुरू होता दिवसभरातील या पावसाने धरणांमध्ये नवीन पाण्याची आवक वाढणार आहे गंगापूरच्या पाणलोटात मध्यम स्वरूपाचा जा पाऊस झाला गंगापूर धरणाची पाणी पातळी ब्याऐंशी टक्क्यांवर पोहोचण्याचा अंदाज आहे धरणातून अकरा हजार पाचशे पन्नास क्युसेकने विसर्ग सुरू होता तर खाली नांद्रेश बंधाऱ्यातून गोदावरीत जायवाडीच्या दिशेने चौदा हजार दोनशे चौतीस क्युसेकने विसर्ग सुरू होता दरम्यान जायकवाडीचा उपयुक्त जलसाठा सोमवारी सायंकाळी सहासष्ट टक्के झाला होता आता या धरणात पाणी सोडण्याची गरज नसल्याने नगर आणि नाशिक जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे जायकवाडीचा उपयुक्त जलसाठा पन्नास पूर्णांक सत्तावन्न टी एम सी तर एकूण साठा शहात्तर पूर्णांक चौसष्ट टीएमसी होता काल सकाळी जलाशयात बावीस हजार सातशे सत्तावन्न क्युसेकने पाण्याची आवक होती गोदावरीतून वैजापूर तालुक्यातील नागमठाण सरिता मापन केंद्राजवळ काल सायंकाळी तेरा हजार पाचशे वीस क्युसेकने पाण्याचा जा प्रवाह जायकवाडीच्या दिशेने वाहत होता राजकारणातील पॉवरफुल पवार कुटुंबातील कथित वादाची चर्चा अद्याप सुरू आहे सोमारी नगर दौऱ्यावर असलेले आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही या वादावर प्रतिक्रिया दिली पार्थ पवार हे समजदार असल्याचे ते म्हणाले पवार कुटुंबाची तिसरी पिढी उत्तम आणि एकदलाने काम करत आहे काही घडले तरी ते दुरुस्त करण्याची व्यवस्था या कुटुंबात आहे असे त्यांनी सांगितले दरम्यान लॉकडाऊनवरही त्यांनी मत व्यक्त केले धार्मिक स्थळाबाबत लोक भावनिक असतात तेथे फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जातील असे वाटत नाही त्यामुळे धार्मिक स्थळे खुली करताना जरा सबुरीने घ्यावे लागेल ला असे मत त्यांनी व्यक्त केले राऊरी येथील डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी नामदेराव ढोकणे तर उपाध्यक्षपदी दत्तात्रय ढोस व स्वीकृत संचालकपदी सुभाष वराळे यांची बिनविरोध निवड झाली नूतन पदाधिकारी निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी रामेंद्र कुमार जोशी यांच्या देखरेखीत बैठक झाली ढोकणे यांच्या नावाची सूचना उदय सिंग पाटील यांनी मांडली त्यास शामराव निमसे यांनी अनुमोदन दिले डोस यांच्या नावाची सूचना महेश पाटील यांनी मांडली त्यास संचालक अशोक खुरुद यांनी अनुमोदन दिले यावेळी खासदार डॉ सुजय विखे पाटील उपस्थित होते जिल्ह्यात करोना बाधितांच्या संख्येत तीनशे त्रेसष्ट जणांची भर पडली त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या तेरा हजार पाचशे शहाऐंशी झाली कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या दहा हजार सहाशे वीस आहे करोनामुक्त होणाऱ्यांचे हे प्रमाण अठ्ठ्याहत्तर टक्के आहे जिल्ह्यात सध्या दोन हजार सातशे अठ्ठ्याण्णव सक्रिय रुग्ण आहेत दरम्यान काल दिवसभरात दहा करोनाबळी वाढले जिल्ह्यातील कोरोना बळींची एकूण संख्या एकशे अडुसष्ट झाली आहे श्रीरामपूर तालुक्यात अठ्ठावन्न जणांची रॅपिड चाचणी करण्यात आली त्यात पंधरा जण करोना बाधित आढळले तालुक्यातील बाधितांची एकूण संख्या पाचशे एक झाली आहे दरम्यान तहसील कार्यालयातील एका महिला अधिकाऱ्याला करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे या होत्या ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार